बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी असतात. त्यातील काही चांगल्या सवयी असतात तर काहींमध्ये वाईट सवयी असतात. या सवयींमुळे भांडणे होतात जे विकोपाला जातात. म्हणूनच वेळीच वाईट सवयी बदलून घ्या, जेणेकरून आपले आयुष्य सुखाचे जाईल. चला तर मग जाणून घेऊयात की या कोणत्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत. एकमेकांचा आदर न करणे. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की ते कोणाचा आदर करत नाहीत, स्वतःमध्येच व्यस्त असतात. असं करू नये. आपल्या जोडीदाराला नेहमी आदर द्या. आपल्याला त्यांच्यासमवेत अवघे आयुष्य काढायचे आहे, म्हणून त्यांना आदर द्या. एकमेकांना आदर दिल्याने नाते दृढ होतील, एकमेकांवर विश्वास वाढेल. म्हणून एकमेकांना आदर द्या. रागवू नका. असे म्हणतात की राग हा माणसाचा मोठा वैरी आहे. एखादा माणूस रागाच्या भरात नको ते बोलून बसतो आणि नंतर त्याला पश्चाताप होतो, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. नात्यात दुरावा निर्माण होतो. कोणत्याही गोष्टींवर राग न करता प्रेमाने त्याला हाताळा. टोमणे देऊ नका. काही लोकांना सवय असते प्रत्येकाला टोमणे मारायची, कधी विनोदाच्या स्वरूपात तर कधी वास्तविकतेत. कोणालाही टोमणे मारणे योग्य नाही, मग तो आपल्या जोडीदारच असो. आपले टोमणे एखाद्याचे मन देखील दुखावू शकतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपले नाते दुरावले जाऊ शकते. म्हणून जर आपल्याला देखील एखाद्याला टोमणा मारायची सवय आहे तर ही सवय ताबडतोब बदलून टाका. जोडीदाराला साथ द्या. आपल्या जोडीदाराला कधीही कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडू नका. त्यांना नेहमी त्यांच्या सुखात दुःखात साथ द्या. एकटेपणा देखील नात्यात दुरावा आणतो, म्हणून त्यांच्या समवेत जास्तीत जास्त वेळ काढा.